विद्यार्थी मित्रांनो, 12 मॅथमॅटिक्स चा आपण आज तिसरा चॅप्टर सुरू करणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये काय काय आहे सिलेबस तो आपण सुरुवातीला पाहूया। तर यामध्ये चॅप्टर आउटलाइन मध्ये मी इथे दिलेला आहे, ऍक्च्युअली हा तीन सेक्शनचा तीन आर्टिकलचा, म्हणून हा चॅप्टर थोडासा मोठा आहे, तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी डिफाइन केलेला आहे। तर पहिला आर्टिकल आहे ह्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स, हे एक आर्टिकल आहे। त्यानंतर दुसरा आर्टिकल आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल। सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स आहेत, सब टॉपिक आहेत, पोलर कोऑर्डिनेट्स, सॉल्विंग अ ट्रायंगल बाय युझिंग साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल अशा पद्धतीने आहे। आणि त्यानंतर तिसरा आर्टिकल आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। तर इन्व्हर्स ट्रिगो फंक्शन मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अशा टाईपची एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी डिफाइन केलेली आहे। ओके, ठीक आहे। तर आज आपण पहिले लेक्चर पाहत आहोत याचं, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन्स। तर यामध्ये ऍक्च्युली 2020-21 ह्या सालापुरता आपण पाठीमागे मी तुम्हाला डिलिटेड सिलेबसचे व्हिडिओ फाईल केलेलाच आहे, अपलोड केलेलंच आहे, आणि यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कोणकोणते आर्टिकल डिलीट केलेले आहेत हे माहित झाले। तर ह्यामध्ये मेजर पार्ट तसा डिलीट केलेला आहे ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये। तर पहिले जे आर्टिकल आहे यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन, तर दोन प्रकारचे सोल्युशन आहे, त्यातलं दुसरं सोल्युशन त्याचं डिलीट केलेलं आहे, जनरल सोल्युशन आपण म्हणतो। फक्त एकच ठेवलं प्रिन्सिपल सोल्युशन, आणि आजच्या लेक्चर मध्ये आपलं हे प्रिन्सिपल सोल्युशन व्यवस्थितपणे क्लिअर होते। सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल झाल्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन होते, आणि मेजर ऍप्लिकेशन होते त्या ठिकाणी, चार ऍप्लिकेशन, त्याचं प्रूफ होते, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स होते, ते डिलीट केलेलं आहे। आणि इन्व्हर्स ट्रिगो फंक्शन मध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज प्रूफ सहित होत्या, पण आता आपल्याला त्या विदाउट प्रूफ आहेत, म्हणजे डायरेक्ट त्या प्रॉपर्टीज घ्यायच्या आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स आहेत, असं ह्या चालू अकॅडमिक इयर मध्ये म्हणजे 2020-21 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस डिलीट केलेला आहे। ठीक आहे, आज आपण आता पहिले आर्टिकल पाहणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन्स। ठीक आहे, तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ट्रिग्नोमेट्री कशाला म्हणायचं असतं, साइन कॉस टॅन आणि सेक कोसेक कॉट हे सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो झाले, है ना, एकूण त्या ठिकाणी। आणि मग त्याचे काही बेसिक कन्सेप्ट, काही बेसिक डेफिनेशन असतील, किंवा त्या ठिकाणी एकमेकांमधले रिलेशन असतील, हे आपण 11वी मध्ये पाहिलेलंच आहे। आज आपण इक्वेशनच स्टडी करायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं, तर सिंपल आहे, इक्वेशन आपण कशाला म्हणतो, तर जेव्हा एखाद्या एक्सप्रेशन दिलेलं असतं त्याच्या दोन्हीच्या मध्ये जेव्हा तुम्हाला इक्वल टू साइन जर असेल तर त्याला इक्वेशन म्हणायचं, असा सिंपल कन्सेप्ट आहे। कोणतंही तुम्हाला समीकरण दिलं असेल तर आपण इक्वेशन म्हणतो, तर इक्वल टू साइन जर असेल त्यामध्ये तर त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो। जर इक्वल टू साइन नसेल, फक्त एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री एवढंच दिलं असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याला आपण एक्सप्रेशन म्हणतो। पण जर त्या एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू साइन जर आलं तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो, म्हणजे त्या इक्वेशनला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड अशा दोन बाजू असतातच। ओके, त्याला इक्वेशन म्हणायचं। मग अल्जेब्रिक इक्वेशन फॉर एक्झाम्पल एक्स प्लस टू इज इक्वल टू थ्री, इक्वल टू साइन आला आणि एक्स ज्या स्वरूपामध्ये आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे, त्याला काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक इक्वेशन। मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, सिंपल आहे, फक्त व्हेरिएबल जो असतो तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या स्वरूपामध्ये असतो, म्हणजे साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कुठलंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्या इक्वेशन मध्ये असेल तर त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणायचं। बाय डेफिनेशन अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। अगदी सिंपल डेफिनेशन आहे, असं इक्वेशन की त्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं, अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं त्या इक्वेशनला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणायचं। फॉर एक्झाम्पल सी हियर, साइन थिटा इज इक्वल टू 1/2, टॅन थिटा इज इक्वल टू 2, कॉस 3 थिटा इज इक्वल टू कॉस 5 थिटा, हे प्रत्येक इक्वेशन तुम्हाला दिसते, आणि प्रत्येक इक्वेशन मध्ये ऍटलिस्ट वन, कमीत कमी एक तरी असतं, काय ठिकाणी दोन आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, LHS ला पण आहे, RHS ला पण आहेत। दीज आर द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। सी हियर ऑल्सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा इज ऑल्सो अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बिकॉज देअर इज अ साइन फंक्शन। ओके,
ओके म्हणजे थोडक्यात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन तुम्हाला समजलं असेल, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं त्या इक्वेशनला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणायचं. मग ह्या ट्रिग्नोमेट्रिकचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ह्या इक्वेशनचं, तर सोल्युशन आपण अल्जेब्राइक मध्ये शिकलेलोच आहे. समजा एक्स अधिक दोन बरोबर तीन असेल तर एक्स इज इक्वल टू वन, म्हणजे त्या एक्स च्या जागी आपण अशी किंमत जर ठेवली तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणजे एलएचएस आणि आरएचएस इक्वल येतो. म्हणजे त्या व्हेरिएबलची एक्झॅक्ट किंमत आपण फाइंड आउट करणं म्हणजे त्या इक्वेशनचं सोल्युशन काढणं. मग हे जसं अल्जेब्राइक मध्ये असतं तसंच ट्रिग्नोमेट्रिक मध्ये. इथं बघा साईन थिएटा इज इक्वल टू वन बाय टू असेल तर थिएटाच्या जागेला जर आपण अशी प्रॉपर व्हॅल्यू जर ठेवली तर त्याचं उत्तर हे आरएचएस एवढं येतं, म्हणजे ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. मग ह्यासाठी आपल्याला कोणती किंमत थिएटाच्या जागी ठेवावी लागेल, थिएटाच्या जागी आपल्याला पाय बाय सिक्स आहे का नाही, पाय बाय सिक्स जर आपण इथं ठेवलं तर साईन पाय बाय सिक्स म्हणजे साईन थर्टी आणि त्याची किंमत वन हाफ असते, म्हणजे थिएटा इज इक्वल टू पाय बाय सिक्स इज द सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. त्याला काय म्हणायचं सोल्युशन, कारण का तर ते सॅटिस्फाय करत इक्वेशन म्हणजे एलएचएस आणि आरएचएस सेम येत. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला सोल्युशनची डेफिनेशन सुद्धा पाहता येईल. पाय इथे दिले डेफिनेशन, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू अशा पद्धतीने त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये ठेवायची की जेणेकरून ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल सी हिअर, इफ साईन थिटा इज इक्वल टू वन बाय टू देन थिटा इज इक्वल टू फाय बाय सिक्स, म्हणजे थिटाची किंमत जर फाय बाय सिक्स ठेवली तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. देअरफोर थिटा इज इक्वल टू फाय बाय सिक्स इज कॉल्ड एज द सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. देअरफोर वी राईट हिअर फाय बाय सिक्स इज अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साईन थिटा इज इक्वल टू वन बाय टू. मग हे सोल्युशन दोन प्रकारचे असतात. देर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन्स. कोणकोणते दोन टाइप असतात? पहिलं म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं म्हणजे जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन हे जे दुसऱ्या टाइपचं सोल्युशन फाइंड आउट करायचे जे मेथड आहे किंवा जे सोल्युशनचा टाइप आहे, हा टाइप हा 2020-21 ह्या अकॅडमिक इयर मध्ये या कोरोना पॅन्डेमिक मुळे तो डिलीट केलेला आहे. 25% सिलेबस जो डिलीट केला स्टेट बोर्डचा, त्यामध्ये हे जीएस आर्टिकल आपण जनरल सोल्युशन ज्याला म्हणतो ते डिलीट केलेलं आहे. आपण फक्त पाहणार आहोत पीएस, दॅट इज प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय असतं त्याचा आपल्याला आता या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ओके, ठीक आहे, पाहूया आपण प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन. सी हियर, अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अल्फा म्हणजे अँगल आहे तो, एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा जो अँगल आहे इन जनरल डेफिनेशन मध्ये दिलाय अल्फा, इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ झिरो लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा स्ट्रिक्टली लेस दॅन टू पाय. म्हणजे अल्फा हा झिरो टू टू पाय च्या दरम्यान असला पाहिजे. झिरो असला तरी चालेल पण एक्झॅक्ट टू पाय नको, स्ट्रिक्टली लेस दॅन अल्फा असला पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सी हियर, पाय बाय सिक्स अँड फाईव्ह पाय बाय सिक्स आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साईन थिटा इज इक्वल टू वन बाय टू. म्हणजे या ठिकाणी ह्या थिटाच्या दोन व्हॅल्यू येतात ह्या झिरो टू टू पायच्या दरम्यान, एक म्हणजे पाय बाय सिक्स आणि दुसरी फाईव्ह पाय बाय सिक्स. फाईव्ह पाय बाय सिक्स म्हणजे 150, कारण पाय बाय सिक्स मीन्स 30, 30 इंटू फाईव्ह 150, अँड देअरफोर विच ऑल्सो लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. Therefore, these two values are the principal solutions of trigonometric equation sin theta is equal to 1 by 2. आता इथे एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते की तुम्हाला जी पहिली व्हॅल्यू असते ती आपली 0, 30, 45, 60 आणि 90 जे स्टँडर्ड अँगलचे आपण किमती काट केलेले असतात त्याच्यावरून ती पहिली व्हॅल्यू आपण पटकन फाइंड आउट करतो. पण दुसरी जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते ती काही व्हॅल्यूज आपल्याला पाठ नसतात. साईन 150 म्हणजे 1/2 असं आपण पटकन सांगू शकत नाही, इव्हन ऑल सर्वच विद्यार्थी हे सांगू शकत नाहीत, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हे किंमत काढायचं सुद्धा एक टेक्निक आहे. अतिशय सोपा फॉर्म्युला, अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत, अलाइड अँगलचे म्हणजे 90, 180, 270 आणि 360 जे फॉर्म्युले आहेत, 90 अधिक थिटा, 90 वजा थिटा, 180 अधिक थिटा, 180 वजा थिटा, है ना, हे जे फॉर्म्युले आहेत हे
फॉर्म्युले आपल्याला एकतर पाठ असणं गरजेचं आहे, पण एवढे मोठे जास्त मेजर नंबर फॉर्म्युले असल्यामुळं याला पाठ करायचं सुद्धा काय आवश्यकता नाही. पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे, पण पाठ नसेल तर घाबरायचं पण काय कारण नाही. कारण याला टेक्निक एवढं सिम्पल टेक्निक आहे, मी तुम्हाला पुढे दाखवत होते टेक्निक, त्या पद्धतीने सुद्धा आपण ते लक्षात ठेवलं तरी चालतं. सध्या पीएस कशाला म्हणतो ते आपण पाहतो ह्या एक्झाम्पलच्या साह्याने. 5/6 अँड 5/5/6 म्हणजे 30° अँड 150°. दिस बोथ अँगल्स आर सॅटिस्फाय दिस इक्वेशन अँड बोथ अँगल्स आर लाइज बिटवीन 0 to 2π अँड देअरफोर दिस टू व्हॅल्यूज आर द प्रिन्सिपल सोल्युशन्स. ओके, here we note that 13 pi by 6 is a solution but not principal solution of sin theta is equal to 1 by 2. इथे सुद्धा व्हॅल्यू आपल्याला, कारण पिरियडिक असतात ही फंक्शन, पिरियडिक असतात. 360 एक कंप्लीट रोटेशन झालं का परत त्या ठिकाणी परत रोटेशन आपल्याला घेता येते, म्हणजे त्यामध्ये प्लस 360 प्लस 360 जर आपण ऍड करत गेलो तर नंबर ऑफ सोल्युशन आपल्याला मिळत राहतात, बरोबर. आणि त्यामुळे मग आता 13 pi by 6 म्हणजे किती अँगल झाला बघा, 5 by 6 means 30 into 13, that is 390. 390 ही सुद्धा व्हॅल्यू इथे जर आपण ठेवली तर सॅटिस्फाय होते इक्वेशन. दिस इज ऑल्सो सोल्युशन बट 13 पाय बाय सिक्स डज नॉट बिलॉंग टू 0 to 2π. इकडे स्क्वेअर ब्रॅकेट टाकलाय, इकडे ओपन ब्रॅकेट टाकलाय, म्हणजे स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. 2π च्या आतली व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे 360 च्या आत मध्ये व्हॅल्यू असली पाहिजे, पण ही 360 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे दिस इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, म्हणजे तुमच्या आता प्रिन्सिपल सोल्युशनचे डेफिनेशन ह्या एक्झाम्पल वरून लक्षात आले असेल. नाउ सी हियर अगेन रिमार्क, 0 इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन साइन थीटा इज इक्वल टू 0, बट 2π इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. साइन थीटा इज इक्वल टू 0 असेल तर थीटाची किंमत 0 असते, आणि दुसरी व्हॅल्यू येते ती 2π, बिकॉज साइन 2π इज ऑल्सो 0, बट 2π डज नॉट बिलॉंग टू 0 to strictly less than 2π, याच्या दरम्यान नाही, आणि त्यामुळे 2π इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. देअर इज ओनली 0 इज कॉल्ड एज द प्रिन्सिपल सोल्युशन. सिमिलरली वन मोर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, cos थीटा इज इक्वल टू -1 has only one principal solution, theta is equal to pi. काही एक्सेप्शनल केस मध्ये अशा इथे जी दोन दाखवलेले आहेत त्यामध्ये एक आणि एकच फक्त प्रिन्सिपल सोल्युशन असत, दुसरी व्हॅल्यू ही त्या रेंज मध्ये येत नाही किंवा त्या इंटरवल मध्ये येत नाही, 0 to 2π च्या मध्ये येत नाही. cos theta is equal to -1 असेल तर theta is equal to pi, there is only one principal solution, दुसरी व्हॅल्यू अशी सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे काही एक्झाम्पल मध्ये, फॉर एक्झाम्पल इथे दोन दिलेले आहेत, त्याला एकच प्रिन्सिपल सोल्युशन असतं, अदरवाइज नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर टू प्रिन्सिपल सोल्युशन्स, त्या ठिकाणी दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स असतात. आता मागाशी जो मी तुम्हाला डिफाईन केलेला जो होते की काय बेसिक फॉर्म्युले आपल्याला लागतात, अलाइड अँगल, सर्वात महत्वाचे दोनच गोष्टी, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला आपल्याला 3 मार्काला बोर्डाला सारखा क्वेश्चन येतो, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन, आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला दोन बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत, ज्या 10वीला झालेले आहेत, 11वीला झालेले आहेत, तरी सुद्धा त्या स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं सांगतो. हे जर तुम्हाला माहिती आहे एक्स एक्सिस वाय एक्सिस है ना, रेक्टेंग्युलर कॉर्डिनेट सिस्टीम किंवा याला कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम आपण म्हणतो, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड क्वाड्रंट, दिस इज फोर्थ क्वाड्रंट. आता 11वीमध्ये आपण पाहिलं होतं ए एस टी सी ऑल साइन टॅन कॉस है ना, ऑल that is all ratios are positive, sin cos tan are positive. Second madhe sin positive asta, cos and tan negative asta, idhe dile the baga cos and tan negative, sin fakt positive. Third madhe tan positive ani fourth madhe cos positive, baki che negative asta. Ata idhe fakt sin cos tan chas dakhavlele aahe, lakshat thevaycha je sin cos tan la je idha asta ta niyam te tiche je vyast aahe, tiche je reciprocals aahet, म्हणजे साइनचा व्यस्त कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि टॅनचा कॉट, हे त्याच्यासोबत त्याला ते नियम लागू होतात. म्हणजे पहिल्यामध्ये ऑल रेशोज पॉझिटिव्ह, मग त्याचे व्यस्त पण पॉझिटिव्ह आले. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं फक्त, मग साइनचा व्यस्त कोसेक हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि कॉस टॅन निगेटिव्ह, याचा अर्थ ह्याचे सुद्धा रेसिप्रोकल सेक आणि कॉट हे सुद्धा निगेटिव्ह असतात. अशा पद्धतीनं हे पहिलं टेक्निक जे 11वीमध्ये पाहिलं होतं आपण, ए एस टी सी आपण शॉर्ट मध्ये म्हणायचो त्याला, किंवा अजून एक शॉर्ट फॉर्म होता, कोटेशन होत, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, ए एस टी सी, ए फॉर ऑल
R positive in first quadrant, S for sign positive in second quadrant, T for tan positive in third quadrant, and C for cos positive in fourth quadrant. ही पहिली गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे. राइट अँगल चा फॉर्म्युला तयार करताना हे सोपं जातं, ए एस टी सी. आणि दुसरी, त्यानंतर आपल्याला ह्या स्टँडर्ड अँगलच्या किमती 0, 30, 45, 60, 90 च्या किमती आपण 10वी पासून पाठ करतोय, आणि ह्या परफेक्ट पाठ असलेच पाहिजे, तरच प्रिन्सिपल सोल्युशन. कारण की पहिली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते स्टार्टला, एक्झाम्पल दिल्याबरोबर ती तुम्हाला येतं. साइन 30 म्हटलं का पटकन 1/2 व्हॅल्यू आली पाहिजे, कॉस 45 म्हटलं का 1/√2, साइन 60 मीन्स √3/2, याच्यावरती तुमचं कमांड असलं पाहिजे. इथं त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊन चालणार नाही. त्या 10वीच व्हॅल्यू पाठ केलेत, 11वीच सुद्धा तुम्ही पाठ केलेले आहेत, जरी नसल्या तरी आता 12वीच सुद्धा त्या तुम्हाला परफेक्ट कराव्या लागतील. तर तुम्हाला पीएस हे ऍटिज मध्ये सहजपणे एक एक्झाम्पल तुम्हाला बोर्डला 3 मार्कासाठी विचारलं जातं आणि तुम्ही ते सहजपणे सोडवू शकता. ही एक झालं. आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये दुसरी गोष्ट मी सांगितलेलं अलाइड अँगल. आता इथे मी जरी फॉर्म्युले डायरेक्ट दिले असतील तरी त्या ठिकाणी आपल्याला मी टेक्निक सांगतो आणि टेक्निकच्या सहाय्याने हे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवायचे. आपला जे क्वाड्रंट आहे ते क्वाड्रंट डिफाइन करताना सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असे 3 क्वाड्रंट फक्त लागतात. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट 0 to 90 असतो, सेकंड मध्ये 90 to 180, थर्ड मीन्स 180 to 270, अँड फोर्थ क्वाड्रंट इज 270 to 360. जेव्हा तुम्हाला अलाइड अँगलचे फॉर्म्युले डिफाइन करावे लागतात ना, तेव्हा तुम्ही फक्त हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे तुम्ही सगळे दिलेले आहेत, 90 चे, 180 चे, 360 चे. यामध्ये फक्त आवश्यकता सर्व फॉर्म्युलेची नाही, प्रिन्सिपल सोल्युशनला आवश्यकता आहे ती फक्त हे 180 वजा थिटा, 180 अधिक थिटा, 360 वजा थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये जेव्हा एखादा अँगल असतो प्लस किंवा मायनस असेल तो वापरायचा जेव्हा आपल्याला असतो, तो टेक्निक एक्झाम्पल घेताना तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सेकंड क्वाड्रंट डिफाइन करायचा आहे. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये 180 वजा थिटा हा फॉर्म्युला तुम्ही डिफाइन करायचा, 180 वजा थिटाचा, कारण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो. या ठिकाणी मी दाखवतो हा सेकंड साठी करायचा. ओके, त्यानंतर तीनच आपल्याला जेव्हा थर्ड क्वाड्रंट असेल तेव्हा 180 अधिक थिटा, आणि जेव्हा फोर्थ क्वाड्रंट असेल तेव्हा 360 वजा थिटा. तर हे जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युले आपल्याला त्या त्या क्वाड्रंट डिफाइन करतं. म्हणजे 180 वजा थिटा म्हणजे 180 पेक्षा कमी अँगल आला म्हणजे तो सेकंड मध्ये असतो. 180+ थिटा आलं याचा अर्थ 180+ म्हणजे 180 पुढे गेला अँगल म्हणजे तो थर्ड क्वाड्रंटला असतो. आणि 360 वजा 360 म्हणजे पूर्ण रोटेशन होते, त्यातून तो अँगल मायनस होतो, त्याचा अर्थ अजून तो कमी आलेला आहे म्हणजे चौथ्या क्वाड्रंट मध्ये असतो. तेव्हा हे फॉर्म्युले फक्त आपल्याला लक्षात ठेवा. आणि गंमत अशी आहे या फॉर्म्युल्याचं, आता बघा एका टेक्निक फॉर्म्युले आपल्याला नाहीत पाठ असे आपण गृहित धरूया. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, जेव्हा साईन असो, कॉस असो, टॅन असो, कोणत्याही क्वाड्रंट मधला फॉर्म्युला जेव्हा आपल्याला वापरायचा आहे तेव्हा साईनला साईनच आहे बघा तिन्ही ठिकाणी, कॉसला कॉसच आहे तीन ठिकाणी, टॅनला टॅनच आहे त्या तीन ठिकाणी. म्हणजे एक पहिले दोन नियम आहेत, त्यातला पहिला नियम आपला तर लक्षात आला असेल, सेकंड क्वाड्रंट असो, थर्ड असो, फोर्थ असो, साईनला साईनच, कॉसला कॉसच, टॅनला टॅनच असतं. कारण आपण फॉर्म्युले वापरणार 180 किंवा 360 चे, किंवा 90 च्या फॉर्म्युल्याला उलट होते, त्यामुळे त्यात आपण जायचं नाही. साईनला कॉस असतं, कॉसला साईन, टॅनला क्वाड, त्यामुळे हे फॉर्म्युल्यात आपण जायचं नाही. जरी हे वापरले तरी आपले आन्सर येतात, पण आपण सोप्या पद्धतीने जाऊया. सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटला कंपल्सरी हेच फॉर्म्युले वापरायचे. आणि टेक्निक असं जबरदस्त आहे की फॉर्म्युले न पाठ करता तुम्हाला ते फॉर्म्युले डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता कॉन्फिडेंटली अगदी. तर याचं पहिली वाक्य असं आहे यामध्ये 180 च्या फॉर्म्युला इथे दिले बघा, इफ अँगल इज मल्टिपल ऑफ 180 देन साइन टू साइन, कॉस ला कॉस आणि टॅन ला टॅनच, या पद्धतीने ते एटसेट्रा म्हणजे त्याच्या व्यवस्थेला सेकला सेकच, कोसेकला कोसेक आणि क्वाटला क्वाट असतं. तर अशा पद्धतीने ह्या टेबलमध्ये मी ते मेन्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर साइन ला साइन, कॉस ला कॉस, टॅन ला टॅन, हे तर पहिली गोष्ट असते. आता आपल्याला आपल्या समोर क्वेश्चन मार्क आहे तो म्हणजे आता चिन्ह काय आहे, चिन्ह आपल्याला कन्फ्युज करतात. तर चिन्ह चिन्ह ठरवायला काय करतो आपण, तर पाठीमागच्या स्लाइड मध्ये ASTC पाहिले त्याच्यावरून. आता हा 180 वजा थिटा आहे, 180 वजा थिटा म्हणजे सेकंड, सेकंडला काय पॉझिटिव्ह असतो, साईन पॉझिटिव्ह, म्हणून साईनचाच फॉर्म्युला पॉझिटिव्ह आहे, कॉसचा आणि टॅनचा निगेटिव्ह आहे. पहा त्याच्यावरून चिन्ह ठरवायचं,
दोन व्याख्या सांगितलेली, सगळे फॉर्म्युले. तर तुम्हाला हे तीन जरी क्वाड्रंट वापरायचे असतील तर नऊ फॉर्म्युले हे पाठ करायचं एक पण गरज नाही. फक्त आपण डिफाइन करताना व्यवस्थित करायचं. सेकंड क्वाड्रंटला साईन 180 वजा थीटा साईन थीटा, कॉस 180 वजा थीटा मायनस कॉस थीटा. मग हे चिन्ह एक माहिती आहे की साईनला साईन, कॉसला कॉस आणि टॅनला टॅन असतं. चिन्ह कशावरून ठरवायचं तर या एसटीसी वरून. तो क्वाड्रंट, तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, समजा थर्ड क्वाड्रंटला असेल तर 180 अधिक थीटा. मग थर्डला काय पॉझिटिव्ह असतं, टॅन पॉझिटिव्ह असतं, म्हणून टॅनच फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, दोन निगेटिव्ह घ्यायचे. फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो, ए एस टी सी. फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो म्हणजे कॉसच फक्त फॉर्म्युला पॉझिटिव्ह ठेवायचा, म्हणजे कॉस 360 वजा थीटा मीन्स कॉस थीटा, अदरवाइज मायनस म्हणजे बाकीच्याला निगेटिव्ह. ह्या पद्धतीने आपल्याला हे अँगल्स डिफाईन करता येतात, फॉर्म्युले डिफाईन करता येतात. या दोन गोष्टी माहीत झाल्या तुम्हाला का प्रिन्सिपल सोल्युशन काही आपल्याला प्रॉब्लेम करत नाहीत. ठीक आहे, तर आता आपण पाहूया एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट सोल्व करताना तुमच्या लक्षात येईल. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आलेलं आहे, बोर्डला 3 मार्काला असं विचारलं जातं. अशा पद्धतीने सोडवायचं हे साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. एक पहिली व्हॅल्यू जी येते ती तुम्हाला डायरेक्ट मी मला सांगितलेल्या पद्धतीने स्टँडर्ड अँगल 0, 30, 45, 60 आणि 90 हे किमती तुमच्या पाठ आहेत, त्याच्यावरून तुम्ही पटकन सांगू शकता इथं लगेच थीटा इज इक्वल टू 45 डिग्री किंवा π/4 रेडियन मध्ये. साइन π/4 म्हणजे पहिली प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला लगेच मिळते, 1 मार्क. इथे लगेच आपल्याला मार्किंग स्कीम जे आहे बोर्डाचं जे अनालिसिस आहे त्यामध्ये पहिला मार्क लगेच तुम्हाला ह्या स्टेपला दिलेला आहे, थीटा इज इक्वल टू π/4 ला हा सोल्युशन मध्ये. सिन्स साइन π/4 इज इक्वल टू 1/√2, कारण आपल्याला माहिती आहे साइन 45 ची किंमत 1/√2 असते, अँड दिस π/4 लाइज बिटवीन 0 to 2π, कंडिशन पण सॅटिस्फाय करते. देअरफोर फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन इज π/4, देअरफोर वी राईट हिअर π/4 इज अ फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन, दिस प्रिन्सिपल सोल्युशन. आता सेकंड आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सेकंड फाइंड आउट करायसाठी आपण आता काय बघायचं, इथं तो साइन जो दिलेला आहे कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिले हे पाहायचं, आणि ते प्लस आहे का मायनस आहे हे पाहायचं. आता साइन थिएटा पॉझिटिव्ह दिलाय, पॉझिटिव्ह दिलाय म्हणजे साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, कारण ही तर व्हॅल्यू आता पहिली आपली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आली. आता सेकंड व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असते ह्याच्यावरून ठरते. तर आपल्याला माहिती आहे ए एस टी सी याचा अर्थ सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं. मग सेकंड क्वाड्रंट कसा डिफाइन करायचा, मग मी सांगितलेलं सेकंड क्वाड्रंट डिफाइन करताना आपण 90+ थीटा केलं तरी चालतं, पण एक युनिफॉर्मॅलिटी राहावी आपल्यामध्ये. त्यामध्ये आपण ठरलेलं आहे आपलं सेकंड क्वाड्रंट हा 180 - थीटा करायचा, थर्डला 180+ करायचा, आणि फोर्थला 360 - थीटा करायचा. म्हणजे फॉर्म्युले आपल्याला लिहिता येतात, कन्फ्युजन होत नाही. साईनला साईनच, कॉसला कॉसच, टॅनला टॅन, त्यालाच अलाइड अँगल असं म्हणायचं. अँड देअरफोर वी राईट हिअर नाउ बाय अलाइड अँगल फॉर्म्युला वी नो सीयर साइन पाय मायनस थिएटा इज इक्वल टू साइन थिएटा. हा फॉर्म्युला पाठ असेल तर चांगलंच आहे, नसेल तर मी सांगितलेल्या टेक्निक नुसार सेकंड क्वाड्रंट जेव्हा तुम्हाला डिफाईन करायचा असतो तेव्हा पाय मायनस थिएटा डिफाईन करायचं, आणि साइन पाय मायनस थिएटा इज इक्वल टू वी नो अगेन साइन थिएटा, कारण साइनला साइनच असतं आणि सेकंड क्वाड्रंट आहे म्हणून तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून इथं प्लस साइन नाही दिलं तरी चालतं. आता काय करायचं, ह्या थिटामध्ये दोन्ही ठिकाणी थिटाच्या जागेला ही व्हॅल्यू ठेवायची π/4. साइन पाय मायनस π/4 इज इक्वल टू साइन π/4. कंस सोडवला, इथं लसा विचार आला, तिरकस गुणाकार केलं, 4π - π दॅट इज 3π/4, अँड देअर फोर वी राईट हिअर साइन 3π/4 इज इक्वल टू 1/√2, बिकॉज साइन π/4 इज अगेन 1/√2. म्हणजे ह्या अँगल न सुद्धा आपल्याला ही व्हॅल्यू सॅटिस्फाय केली, म्हणजे 1/√2 येते. देअर फोर 3π/4 इज ऑल्सो लाइज बिटवीन 0 to 2π. 3π/4 म्हणजे 135 आहे ना, 135 डिग्री, विच इज लाइज बिटवीन 0 to 360, अँड देअर फोर 3π/4 इज ऑल्सो अ प्रिन्सिपल सोल्युशन. मग शेवटी मग एकत्र हे दोन्ही वाक्य लिहायची, देअरफोर π/4 अँड 3π/4 आर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. 3 मार्काच्या अशी छोटी छोटी सोपी एक्झाम्पल्स असतात, तुम्हाला ते सोडवता येतील. कारण यामध्ये पहिली व्हॅल्यू आपण डायरेक्ट
पहिल्या क्वाड्रंट वरचे आपल्याकडे व्हॅल्यू पार्ट आहेत 0, 30, 45, 60, 90, त्याच्यावरून फाईंड आउट करतो. आणि दुसरे अलाइड अँगल वरून अशा पद्धतीने बोर्ड त्या ठिकाणी 3 मार्कासाठी हे एक्झाम्पल विचारतात. अजून एक एक्झाम्पल इथे घेतले पहा आपण. फाइंड द प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ कॉस थिएटा इज इक्वल टू 1/2. कॉस थिएटा इज इक्वल टू 1/2 असेल तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू माहित असते. कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 असते. 60 मीन्स 5/3. इथे डिग्री मध्ये जरी मेजरमेंट लिहिलं तरी चालतं. कॉस 5/3 इज इक्वल टू 1/2. 5/3 लाइज बिटवीन 0 to 2π अँड देअरफोर फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन इज 5/3. देअरफोर 5/3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आता पहा इथं व्यवस्थितपणे दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायला तुम्हाला अलाइड अँगल वापरावा लागतो. अलाइड अँगल वापरायसाठी तो कोणत्या क्वाड्रंट साठी वापरायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. इथं कॉस दिलेला आहे आणि कॉस पॉझिटिव्ह दिलेला आहे. कॉस पॉझिटिव्ह अजून कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? यस, कॉस पॉझिटिव्ह, व्हेरी गुड, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे ना. कॉस पॉझिटिव्ह ASTC, सी म्हणजे चौथ्या क्वाड्रंट मध्ये, सी फॉर कॉस पॉझिटिव्ह. मग चौथा क्वाड्रंट कसा डिफाइन करायचा असतो? मी सांगितले फॉर्म्युला आपला पाठ नाही असं गृहित धरायचं, पण टेक्निक माहिती जबरदस्त आणि त्यामुळे आपण मध्ये कॉन्फिडेंटली तो फॉर्म्युला डिफाइन करू शकतो. चौथ्या क्वाड्रंट हा 2π - θ, 360° θ इज अगेन कॉस थिएटा अँड देअरफोर वी राईट हिअर बाय अलाइड अँगल फॉर्म्युला सी हिअर कॉस 2π - θ इज इक्वल टू कॉस थिएटा. हा फॉर्म्युला तयार करणं फार गरजेचं असतं टेक्निक नुसार. आणि इथं काय मग थिटाच्या जागेला फक्त हा π/3 व्हॅल्यू ठेवले का झालं सोल्युशन मिळतं. पहा इथं थिटाच्या जागेला π/3 दोन्ही ठिकाणी ठेवलं. इथं वे काढला 3 त्रिकस गुणाकार 3 × 2 = 6 - 1 5π/3 इज इक्वल टू अगेन 1/2 अँड दिस 5π/3 मीन्स 150° विच लाईज बिटवीन 0 to 2π अँड देअरफोर 5π/3 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. And therefore, both solutions are right combinedly. Therefore, π/3 and 5π/3 are the principal solution of cos theta is equal to 1/2. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल एक्झाम्पल्स प्रिन्सिपल सोल्युशनचे आपल्याला एमसीक्यू साठी पण येऊ शकतात, येतातच. आणि बोर्ड तर 3 मार्काला एक्झाम्पल ह्या पद्धतीने विचारतात. ओके, आता थर्ड एक्झाम्पल पाहा यामध्ये. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिएटा इज इक्वल टू -1/2. आताच्या एक्झाम्पल मध्ये +1/2 होत, इथं फक्त -1/2 दिलेलं आहे. जेव्हा मायनसचं एक्झाम्पल येतं ना तेव्हा आपण थोडासा विचार करायचा, कारण मायनसची व्हॅल्यू ही फक्त पहिल्या क्वाड्रंट मध्ये मायनस आहे का? नाही, कारण ऑल आहे फर्स्ट क्वाड्रंट. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे आपल्याला जे येणारे उत्तर आहेत, जे प्रिन्सिपल सोल्युशन आहेत, त्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल नाही. पण तरी सुद्धा आपण ह्या एक्झाम्पल साठी पहिल्यांदा कुठलेही एक्झाम्पल असो मायनसचं जर आलं ना तर आपण आधी प्लसची व्हॅल्यू लिहायची. वी नो कॉस π/3 इज इक्वल टू 1/2 +1/2. आपल्याला पाहिजे -1/2, पण कॉस 60 ची व्हॅल्यू +1/2 असते हे फक्त आपल्याला माहितीये. एक्झाम्पल मध्ये इथं मायनस दिलेलं आहे. फाइंड द पीएस. पीएस मीन्स प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिएटा इज इक्वल टू -1/2. पण मायनस साईन आपण न घेता इथं सुरुवातीला काय लिहायचं पहिल्या स्टेपला, की आपल्याला माहिती आहे कॉस π/3 इज इक्वल टू +1/2. पहा, म्हणजे आपल्याला फक्त हा π/3 अँगल घ्यायचा आहे फक्त माहितीसाठी, पुढे अलाइड अँगल मध्ये ठेवायसाठी, म्हणून हे डिफाइन करायचंय. ऍक्च्युली ह्याला पीएस म्हणायचं नाही ह्या π/3 ला, कारण यानं काय किंमत सॅटिस्फाय केली का, उजव्या बाजूला काय मायनस साईन आले का? नाही, फक्त त्या ठिकाणी 1/2 ही व्हॅल्यू येते हे आपण फक्त इथं दाखवलेलं आहे π/3 ची. मग अलाइड अँगल आता कॉस निगेटिव्ह आहे. कॉस निगेटिव्ह कुठं कुठं असतो सांगा पाहू. पहिल्या तर सगळं पॉझिटिव्ह असतात आणि कॉस पॉझिटिव्ह कुठं असतो? चौथ्यामध्ये, ASTC. मग कॉस निगेटिव्ह कुठं असतो? तर एस आणि टी म्हणजे सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये त्या ठिकाणी कॉस निगेटिव्ह असतो. मग आपल्याला सेकंड आणि थर्ड असे दोन फॉर्म्युले एकत्र डिफाइन करायचे आहेत. सेकंडचा एक आणि थर्डचा एक असे दोन वेगवेगळे अलाइड अँगलचे फॉर्म्युले लिहायचे आणि त्यामध्ये ही थिटाची किंमत π/3 ठेवायची. देअरफोर वी राईट बाय अलाइड अँगल. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये पण कॉस निगेटिव्ह आहे आणि थर्ड मध्ये पण कॉस निगेटिव्ह आहे. मग सेकंड डिफाइन करताना कसा करतो आपण? कॉस π - θ इज इक्वल टू -cos θ. आणि कॉस π + θ थर्ड क्वाड्रंट हे π + θ डिफाइन करतो आणि तिथे सुद्धा कॉस निगेटिव्ह असतं, म्हणून -cos θ. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लिहिता आले पाहिजेत अलाइड अँगलच्या टेक्निक नुसार.
आठ असेल तर मी मला सांगितले चांगलीच गोष्ट आहे, कमांड असलं पाहिजे. पण तरी सुद्धा ह्या अशा फॉर्म्युलेना घाबरून न जाता ह्या टेक्निकने आपण जबरदस्त पद्धतीने कॉन्फिडेंटली लिहू शकतो. कॉस निगेटिव्ह असतो सेकंडला म्हणून, कारण आपलं ठरलेलं आहे साइनला साइन असतो, कॉसला कॉस आणि टॅनला टॅन. पण आपण कॉसला कॉसच लिहिलेलं आहे, फक्त चिन्ह आपल्याला जंबलिंग करत होतं, तर ते ASTC नुसार आपण चिन्ह लिहितो. कारण सेकंड आणि थर्डला कॉस निगेटिव्ह असतं, आय मायनस थिएटा मीन्स सेकंड क्वाड्रंट, देअर फोर हिअर इज मायनस साइन. पाय प्लस थिएटा मीन्स थर्ड क्वाड्रंट, थर्डला कॉस निगेटिव्ह असतं, म्हणून इथं समजा टॅनचा लिहायचा असतो तर टॅन पाय प्लस थिएटा इज प्लस टॅन येणार, कारण थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतं, है ना. तर त्या पद्धतीने अजून हे टेक्निक रिवाइज करा परफेक्ट व्हायमध्ये. आता यामध्ये थिटाची किंमत ही पाय बाय थ्री ठेवायची, त्यासाठी आपण इथे हे लिहिलेलं आहे. हे आपलं पीएस नाही, कारण ह्याने काय व्हॅल्यू सॅटिस्फाय केली नाही, मायनस साइन आलेलं नाही. फक्त त्या अलाइड अँगल मध्ये थिटाच्या जागेला काय ठेवायचं त्यासाठी ही व्हॅल्यू लिहिली. प्रत्येक ठिकाणी पाय बाय थ्री लिहा या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे इकडे उजवी बाजू वजा एक छेद दोन येते, इथं पण वजा एक छेद दोन येते, कारण कॉस पाय बाय थ्री मीन्स वन हाफ, पण इथं मायनस आहे त्यामुळे मग मायनस वन बाय टू येईल. हा प्रत्येक ठिकाणी ठेवलं आपण पाय बाय थ्री, इथं इथं चारही ठिकाणी ठेवलं. हे सोडवायचं लसावे, कंस सोडवायचा, लसावे काढून तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू पाय बाय थ्री इज इक्वल टू मायनस वन हाफ. हिअर इज ऑल्सो थ्री वन झाल थ्री प्लस वन दॅट इज फोर, पाय बाय थ्री इज इक्वल टू अगेन मायनस वन हाफ. इकडचे फॉर्म्युले मी मुद्दाम वेगळ्या कलरने दाखवलेत, हे वेगळ्या दाखवलेत, सायमल्टेनियसली एकाच वेळेला आपण दोन फॉर्म्युले अलाइड अँगलचे वापरलेले आहेत. मग या पण अँगलनं मायनस वन बाय टू आलं, या अँगलनं मायनस वन बाय टू आलं, दोन्ही अँगल सॅटिस्फाय झाले इक्वेशन, आणि दोन्ही अँगल आता आपल्याला काय दाखवायचे, हे लाईज बिटवीन आहेत झिरो टू टू पाय, कारण पाय बाय थ्री म्हणजे साठ, साठ ची दुप्पट एकशे वीस, पाय बाय थ्री म्हणजे साठ, साठ गुणिले चार दोनशे चाळीस, विच इज ऑल्सो लेस दॅन 360, अँड देअरफोर वी राईट हिअर झिरो टू लेस दॅन ऑर इक्वल टू टू पाय बाय थ्री, स्ट्रिक्टली लेस दॅन टू पाय. सिमिलरली फॉर फोर पाय बाय थ्री वी राईट बोथ कंडिशन, अँड देअरफोर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन इज टू पाय बाय थ्री अँड फोर पाय बाय थ्री आर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिएटा इज इक्वल टू मायनस वन हाफ. म्हणजे जेव्हा तुम्हाला मायनसचे एक्झाम्पल येईल तेव्हा दोन सायमल्टेनियसली एका वेळेला किंवा वन बाय वन वापरलं तरी चालतं. आधी इकडचे फॉर्म्युले वापरायचे, नंतर हे वापरायचे, एक एक व्हॅल्यू फाइंड आउट केली तरी चालते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मायनसचे एक्झाम्पल आलं तर त्या पद्धतीने सोडवायचं. ओके, देन लास्ट वन इज फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थिएटा इज इक्वल टू मायनस रूट थ्री. हे एक्झाम्पल पाहूया. इथं सुद्धा मायनस रूट थ्री दिलेले. जेव्हा सेक कोसेक क्वाटील, अजून एक सांगतो या ठिकाणी, तुम्ही हे फॉर्म्युले डायरेक्ट वापरले तरी चालते, क्वाट पाय बाय सिक्स इज इक्वल टू रूट थ्री असतं वगैरे, पण जर सेक कोसेक क्वाट आलं तर त्याच्याही पेक्षा अजून सोपं जावं यासाठी तुम्ही त्याचे रिसिप्रोकल घेतले तरी चालतात पटकन. हा सोल्युशन मध्ये वी हॅव गिवन क्वाट थिटा इज इक्वल टू मायनस रूट थ्री, हे आपल्याला हे जे सोल्युशन काढायचंय. पण क्वाटचे फॉर्म्युले वापरायला आपल्याला शक्यतो जास्त सवय फक्त साइन कॉस टॅनची असते, त्यामुळे जे ते फॉर्म्युले तेच त्याच्या व्यस्तला असतात, त्याच्या रिसिप्रोकल असतात. पण तरी सुद्धा आपण काय करायचं, त्याचं रिसिप्रोकल घ्यायचं लगेच. कॉटचा रिसिप्रोकल टॅन आणि रूट थ्रीचा वन बाय रूट थ्री, मायनस आहे असंच राहील. म्हणजे हे एक्झाम्पल आहे आता असं समजायचं, ह्याचं सोल्युशन काढायचं. टॅन थिटा इज इक्वल टू मायनस वन बाय रूट थ्री, ह्याचं काढलं म्हणजेच कॉट थिटा दिलेलं एक्झाम्पलचं काढलं. ठीक आहे, आता टॅन थिटा बरोबर मायनस वन बाय रूट थ्री, आपण काय करतो, जेव्हा मायनसचं एक्झाम्पल असतं तेव्हा प्लस ची व्हॅल्यू त्या कोणत्या व्हॅल्यू साठी वन बाय रूट थ्री येते हे बघूया. आणि ते आपलं पाठच आहे, शून्य तीस पंचेचाळीस साठ नव्वद मधली किंमत. तर टॅन थर्टी ची व्हॅल्यू वन बाय रूट थ्री असते, थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स, अँड देअर फोर हिअर वी राईट वी नो दॅट टॅन पाय बाय सिक्स इज इक्वल टू वन बाय रूट थ्री. आणि आता अलाइड अँगल वापरायची, पहा टॅन निगेटिव्ह आहे, टॅन निगेटिव्ह कुठं असतो, एक सेकंड क्वाड्रंटला आणि फोर्थ क्वाड्रंटला. ASTC ए म्हणजे पहिले तर सगळेच पॉझिटिव्ह, आणि टी फॉर टॅन पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट, है ना. आणि त्यामुळे सेकंड आणि फोर्थला टॅन निगेटिव्ह असतो, म्हणून अलाइड अँगल डिफाइन करताना सेकंडचा सेकंड क्वाड्रंट मधला पाय वजा थिटा करायचा, आणि फोर्थ मध्ये टू पाय वजा थिटा करायचा, आणि त्या पद्धतीने फॉर्म्युले लिहायचे. दोनों काय आपले पार्ट आहेत, अशा ह्यानं आपण ते फॉर्म्युले लिहू शकतो. टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा, बिकॉज दिस इज सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये टॅन निगेटिव्ह असतं. टॅन टू पाय मायनस थिटा, दिस इज द फोर्थ क्वाड्रंट,
In this quadrant, tan is also negative. Therefore, we write the formula as like this. And now put the values of theta is equal to pi by 6. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता थिटा आहे त्या त्या ठिकाणी आपण थिटाची किंमत पाय बाय सिक्स ठेवायची. पहा चारही ठिकाणी ती व्हॅल्यू ठेवलेली आहे. आणि मग हे ब्रॅकेट सोडवायचे, 6 - 1 5 पाय बाय 6, आणि इथं वजा चिन्ह तसंच, टेन पाय बाय 6 ची किंमत 1/√3, म्हणजे काय मिळेल आपल्याला, टेन 5 पाय बाय 6 इज इक्वल टू -1/√3. सिमिलरली टेन 11, 6 × 12 - 1 लसावी काढून त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करतो आपण, 11 पाय बाय 6. बोथ व्हॅल्यूज आर सॅटिस्फाय दिस इक्वेशन, -1/√3 -1/√3. म्हणजे ह्या दोन अँगल्स काय झाले, आपले प्रिन्सिपल सोल्युशन आले. लाईज बिटवीन फक्त लिहायला विसरायचं नाही, कारण दोन्ही अँगलनं ती कंडिशन, प्रिन्सिपल सोल्युशनची कंडिशन सॅटिस्फाय केली 0 to 2π च्या दरम्यान असण्याची. अँड देअरफोर 5π/6 अँड 11π/6 आर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. ओके, इथं सुद्धा मी मुद्दाम इकडचा फॉर्म्युला ब्ल्यू कलर मध्ये दाखवला आणि इकडचं ग्रीन मध्ये दाखवले, वेगवेगळे असे सायमल्टेनियस आपण फॉर्म्युले वापरल्यामुळे. ओके, मला वाटतं आता प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला सगळ्यांचं परफेक्ट झालेलं आहे. आणि कुठलेही एक्झाम्पल ह्या टाइपचे उद्या एमसीक्यू ला येऊ किंवा बोर्ड ला येऊ, जेई ला येऊ, तुम्ही ऍटीज मध्ये सोडवता, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही टाइपचे एक्झाम्पल प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये नसतं. तर ही एक्झाम्पल ह्या टाइपने आपण सोडवायचे असतात. 3 पॉइंट एक्सरसाइज मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. बघा, ही पहिली 4 एक्झाम्पल पॉझिटिव्हची दिलेले आहेत. पटपटपट आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. जेव्हा सेक असेल, कॉट असेल, त्याचं रिसिप्रोकल घ्यायचं, आणि त्याचं पहिली व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंट मधली असते, आणि नेक्स्ट व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी क्वाड्रंट कोणता आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्याच्यावरून ते ठरवायचं असतं. अजून एक क्वेश्चन इथं दिलंय, ते निगेटिव्ह साठी दिलेले आहेत. इथं इथं फक्त इक्वेशन असं करून दिलंय, +2 इकडे घ्यायचा, -2√3 इकडे घ्यायचा, डिवाइड होईल म्हणजे -2/√3 कोसेक थीटा होईल. त्याचा व्यस्त घेतला तर साईन थीटा बरोबर -√3/2, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह साईन असतात, तिथले अँगल्स मिळतील. ट्राय करा. आपण ही एक्सरसाइज तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला बोर्ड वरती सोडवूनच देतो, त्याचाही मी व्हिडिओ अपलोड करेल. आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. पहिले लेक्चर झालेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, अडचण काय असतील तर त्यामध्ये मला कमेंट करून सांगा, आणि महत्वाचं आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणा किंवा ह्याच्या पुढच्या पुढचे कुठले चॅप्टर तुम्हाला व्यवस्थितपणे जर अंडरस्टँड करायचे असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला तिचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, थँक्यू.